लोभ भाव सोडून सभासदांच्या हिताचा उद्देश ठेवल्यास संस्था यशस्वी होतात. श्रीकांत बर्वे यांचे मत. धुळगुनवाडी येथे ओम सर्वोदय सौहार्दच्या नूतन इमारतीचा शुभारंभ. सभासद व शेतकऱ्यांच्या हिताबरोबर सर्वदृष्ट्या आर्थिक सुधारणेची व्यवस्था सहकारी संस्थांमध्ये आहे. उद्योग व्यवसाय रोजगार व आर्थिक स्वावलंबन यांचे व्यवस्थापन सहकारी संघात आहे. तेव्हा सभासद संकटात असतेवेळी त्यांना मदतीचा हात देणे गरजेचे असते. लोभ सोडून सभासद शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने सेवाभावनेने कार्य केल्यास सहकारी संस्था यशस्वी होतील. त्याचबरोबर सहकारी संस्था मूळ उद्देशानुसार कार्य करत गेल्यास सहकारी संस्था आर्थिक सुधारणेचे साधन बनून सर्व साधनेचे माध्यम बनतील, असे मत कर्नाटक राज्य सौहार्द संयुक्त सहकारी बेळगाव जिल्ह्याचे विभागीय प्रधान व्यवस्थापक श्रीकांत बर्वे यांनी केले. धुळगुनवाडी तालुका चिक्कोडी येथील ओम श्री सर्वोदय अर्बन सौहार्द सहकारी संस्थेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक या नात्याने बर्वे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ओम श्री सर्वोदय अर्बन सौहार्द सहकारी संस्थेच्या अध्यक्षा सरोजिनी चिक्कोडी या होत्या. तर दिव्य सानिध्य म्हणून कार्यक्रमात गुरु सिद्धेश्वर होळी हिट्टणगी मठाचे प्रभुलिंग देवरू महास्वामीजी, तेरदाळ मठाचे गंगाधर देवरू व चिंचणी मजलटी मठाचे बसव प्रभू महाराज हे होते. प्रारंभी श्रीकांत बर्वे व मान्यवरांच्या हस्ते या संस्थेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन फित कापून करण्यात आले. यावेळी वरील महास्वामीजींची पादपूजा करण्यात आली. यानंतर वरील महास्वामीजींच्या हस्ते संस्थेतील कामाची पाहणी करून संस्थेच शुभाशीर्वाद दिला. यानंतर सर्व स्वामीजींनी व मान्यवरांच्या हस्ते रोपास पाणी घालून नूतन इमारतीच्या उद्घाटन कामाचा शुभारंभ करण्यात आला. यानंतर होळी हिट्टणगी मठाचे प्रभुलिंग देवरू महास्वामीजी, तेरदाळ मठाचे गंगाधर देवरू महास्वामीजी व चिंचणी मजलेटी मठाचे बसव प्रभू महाराज यांनी आशीर्वचनातून सर्वांनी एकत्रित आणून संस्थेने केवळ 2.5 वर्षात इमारत बांधली याबद्दल प्रशंसा करून संस्थेत शुभेच्छा दिल्या. यावेळी लेखा परीक्षक राजू आप्पा हिंगलजे पाटील यांनीही संस्थेच्या वाटचालीची प्रशंसा करीत संस्थेस शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेच्या वतीने सर्व महाराज स्वामीजी, मान्यवर, गावातील स्वामीजी, संस्थेचे संस्थापक सतीश चिक्कोडे, चेअरमन सरोजिनी चिक्कोडे, उपाध्यक्ष भीमाप्पा बेळवी, संचालक प्रशांत हात्रोटे, जयश्री चिक्कोडे, अण्णाप्पा जोडटी, बसवराज हालपनावर, राजू गिरगावी, अनिल जैनापुरे, महेश मगदूम, जितेंद्र हुलमुंदे, रेवण्णा हुद्दार, कर्मचारी व बांधकाम अभियंता व मान्यवरांचा शाल श्रीफळ पुष्पहार व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात प्रार्थना गीत ऐश्वर्या बाणी, स्वागत गीत संगीता चिक्कोडी व सहकारी यांनी केले. तर सूत्रसंचालन गणेश कडलगी यांनी करून आभार मानले. या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेच्या कार्यालयात नवग्रह मंडल पूजा व होम हवन संपन्न झाला. या कार्यक्रमात संस्थेचे संचालक, सभासद व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटन आयतो आदराधन हंग नीव ए ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಬೆಳೀತಾ 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 ಹೋಗ್ಬೇಕು. ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಬ್ಯಾಂಕಿನ ಒಂದು ಪ್ರತಿಷ್ಠೆಯನ್ನ ನಾವು ಉಳಿಸ್ಕೊಂಡು ಹೋದಾಗ ನಮಗದ್ರಿಂದ ಬರ್ತಕ್ಕಂತ ಲಾಭ ನುಕ್ಸಾನ ಎಲ್ಲವನ್ನ ನಾವ್ ಏನ್ ಮಾಡ್ತೇವಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಸಹಕರಿಸ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಆದ್ರೆ 2 ವರ್ಷದಲ್ಲಿ ಬ್ಯಾಂಕ್ ಅನ್ನ ಕಟ್ಟಿದೀರಿ, ಬ್ಯಾಂಕ್ ಅನ್ನ ದೊಡ್ಡದು ಮಾಡಿದೀರಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಸಣ್ಣ ರೂಪ ಇದ್ದದ, ಸಣ್ಣ ಸಸಿ ಇದ್ದದ ದೊಡ್ಡದು ಮಾಡಿದೀರಿ. ಇವತ್ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಮತ್ತೆ ನೀರ್ ಹಾಕಿದ್ವು, ಲಾಸ್ಟ್ ಬಂದ ನೀರ್ ಹಾಕು ಪಳೆ ಬಂತು. ಆದ್ರೂ ಅದು ದೊಡ್ಡದಾಗಬೇಕು, ಅದು ದೊಡ್ಡದಾಗಬೇಕಾದ್ರೆ ನೀವೆಲ್ಲ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಶೇಖರಿಸ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೋದ. ಹನಿ ಹನಿ ಕೂಡಿದ್ರೆ ಹಳ್ಳಾತ, ತೆನಿ ತೆನಿ ಕೂಡಿದ್ರೆ ರಾಶಿ. ಹಾಗ ಈ ತೆನಿ ತೆನಿ ಕೂಡಿರ್ತಕ್ಕಂತ ರಾಶಿಯನ್ನ ಇವತ್ತ ನಾವ್ ಏನ್ ಮಾಡಿದೇವಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಬ್ಯಾಂಕ್ನಲ್ಲಿ ಇಟ್ಟಿದೀವಿ. ಆ ಬ್ಯಾಂಕ್ ನಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೂ ಒಳ್ಳೇದನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಇದೇ ರೀತಿ ನಾವು ಮುಂದಿನ ವರ್ಷ ಇದಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಮಾಡುತ್ತಾ ಹೋಗೋಣ ಅಂತ. ಈ ನಮ್ಮ ಧ್ಯೇಯ ಊರಿಗೆ ಮತ್ತು ಸುತ್ತಮುತ್ತಿನ ಹಳ್ಳಿಗಳಿಗೆ ಸದುಪಯೋಗ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ತಮ್ಮ ಬಳಗವನ್ನು ಕೂಡಿಸಿಕೊಂಡು ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಂದು ಪ್ರೋತ್ಸಾಹವನ್ನು ನೀಡಿ ಈ ಬ್ಯಾಂಕ್ದ ಒಂದು ರಚನೆಯನ್ನು ಮಾಡಿ ಈ ಸುತ್ತಮುತ್ತಿನ ಎಲ್ಲ ಹಳ್ಳಿಯ ರೈತರಿಗೂ ಮಹಾ ನೆರವನ್ನು ನೀಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸತೀಶ್ ಚಿಕ್ಕೋಡಿಯವರಿಗೂ
ಯಾಕಂದ್ರೆ ಎಲ್ಲರ ವತಿಯಿಂದ ಅವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಅರ್ಪಣೆ ಮಾಡೋಣ. ಯಾಕಂದ್ರೆ ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯ ಮುಂದಾಗದ ಹೊರತಾಗಿ ಹಿಂದಿನವರು ಬೆನ್ನು ಹತ್ತೋದು ಸ್ವಲ್ಪ ಕಠಿಣ ಆಗ್ತದೆ. ಅವರ ಸಹಚರರಾಗಿ ಬ್ಯಾಂಕದ ಒಂದು ಎಲ್ಲ ಸಿಬ್ಬಂದಿ ಸಹಕಾರ ವರ್ಗ ಹಾಗೂ ಸದಸ್ಯರಿಗೂ ಸರ್ವರಿಗೂ ನೆರೆದಂತ ಈ ಗ್ರಾಮದ ಎಲ್ಲ ಸದ್ಭಕ್ತರಿಗೂ ನಮ್ಮ ನಮ್ಮ ಅನುಕೂಲಕ್ಕೆ ತಕ್ಕಂತೆ ನಮ್ಮ ನಮ್ಮ ದೇವಸ್ಥಾನಗಳಿಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇರ್ತೀವಿ. ಲಿಂಗಾಯತರು ಮಠ ಮಾನ್ಯಗಳಿಗೆ ಹೋಗುತ್ತಾರೆ, ಅದು ಅವರ ದೇವಸ್ಥಾನ ಅಂತ. ಮುಸ್ಲಿಮರು ಮಸೀದ್ ಹೋಗುತ್ತಾರೆ, ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ರು ಚರ್ಚ್ಗೆ ಹೋಗುತ್ತಾರೆ. ಆದರೆ ಎಲ್ಲ ಜಾತಿ ಎಲ್ಲ ಜನಾಂಗದ ಜನರು ಒಂದೇ ಕಡೆ ಹೋಗುವಂತ ದೇವಸ್ಥಾನ ಅಂದ್ರೆ ಈ ಸೌಹಾರ್ದ ಸಹಕಾರಿ. ಈ ಸಹಕಾರಿಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ರೀತಿಯ ಜನರ ಕಷ್ಟ ಸುಖಗಳನ್ನು ಹಂಚಿಕೊಳ್ಳುವಂತ ಹಾಗೂ ಅನುಕೂಲ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುವಂತ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆ ಈ ಸಹಕಾರ ರಂಗದಲ್ಲಿ ಇರುತ್ತದೆ. ಆಗ್ತದೆ ಅಂತಂದ್ರೆ ಅದು ಆ ಊರಿನ ಸಂಭ್ರಮಕ್ಕೆ ಕಾರಣ ಆಗ್ತದೆ. ಆ ಒಂದು ಸಂಭ್ರಮವನ್ನ ಶ್ರೀ ಓಂ ಶ್ರೀ ಸರ್ವೋದಯ ಅರ್ಬನ್ ಸೌಹಾರ್ದ ಸಹಕಾರಿ ನಿಮಿತ್ತ ದುರ್ಗನವಾಡಿ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ತಂದುಕೊಟ್ಟಿದೆ ಅಂತಂದ್ರೆ ತಪ್ಪಾಗ್ಲಿಕ್ಕಿಲ್ಲ. ಋಗ್ವೇದದಲ್ಲಿ ಒಂದ್ ಮಾತು ಬರ್ತದೆ, ಸಂಗಚ್ಚದ್ವಂ ಸಮ್ಮದ್ವಂ ಸಮ್ಮೋಮನಾಸಿ ಜಾನತಾಂ ಅಂತಂದ್ರೆ ಒಟ್ಟಿಗೆ ಹೋಗೋಣ, ಒಟ್ಟಿಗೆ ಬೆಳೆಯೋಣ, ಒಟ್ಟಾಗಿ ಇರೋಣ ಹೇಳ್ತಕ್ಕಂತ ಮಾತನ್ನ ಋಗ್ವೇದದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಸಹಕಾರದ ಮೂಲ ತತ್ವ ಇರತಕ್ಕಂಥದ್ದು ಋಗ್ವೇದದ ಒಂದು ಮಂತ್ರದಲ್ಲಿ. ಹಾಗೆ ಈ ದುಳಗನವಾಡಿ ಗ್ರಾಮದ ಜನರು ಒಟ್ಟಾಗಿ ಹೋಗೋಣ, ಒಟ್ಟಾಗಿ ಸಂಸ್ಥೆಯನ್ನ ಬೆಳೆಸೋಣ, ಒಟ್ಟಾಗಿ ಇರ್ತೀವಿ ಹೇಳ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರತಿಜ್ಞೆಯನ್ನ ಮಾಡಿದ ಕಾರಣದಿಂದಾಗಿ ಈ ಒಂದು ಓಂ ಶ್ರೀ ಸರ್ವೋದಯ ಸೌಹಾರ್ದ ಸಹಕಾರಿ ಸ್ವಂತ ಕಟ್ಟಡವನ್ನ ಹೊಂದಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗಿದೆ ಅಂತೇಳಿ ನಾನು ಭಾವಿಸ್ತೇನೆ. ನಾವು ಬಂದ ಕೂಡಲೇ ಕೇಳಿದೆವು, ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ 2019 ಈ ಬ್ಯಾಂಕ್ ಉದ್ಘಾಟನೆ ಆಗೈತೆ ನೋಡ್ರಿ. ನೀವು ಒಂದು ಬ್ಯಾಂಕ್ ಬೆಳಿಬು, ಒಂದ ಸಹಕಾರಿ ನೇಮಕ ಸಂಘಗಳು ಬೆಳಿಬೇಕಂತಂದ್ರ ಬರೀ ಅವರು ಎಷ್ಟು ನಿಮಗೆ ಫೆಸಿಲಿಟಿ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಾವು ವಿಚಾರ ಮಾಡೋದು. ಬಹುಶಃ 2019 ಅವ್ರ ಬ್ಯಾಂಕ್ ಇದನ್ನು ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿದ್ರು, 2021 ಹೊಸ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಕಟ್ಟಿ ಇವತ್ತು ಉದ್ಘಾಟನೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇಟ್ಕೊಂಡ್ರು. ಯಾಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅವರ ಸಹಕಾರ ಎಷ್ಟೈತೆ ಅನ್ನೋದು ಇಷ್ಟ ಮೇಲೆ ನಮಗೆ ಗೊತ್ತಾಗತ್ತೆ.